अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस और भारतीय युवा कांग्रेस की ओर से आज अधिवेशन के पहले ही दिन बड़ी तादाद में मोर्चा निकाला गया। मोर्चे में शामिल महिलाओं ने कहा कि सरकार लाड़पागे समिति के निर्देशों को नजरअंदाज कर कर्मचारियों को उनके अधिकारियों से वंचित रख रही हैं। वही कर्मचारियों ने मांग की है कि सरकार उनकी मांगों की ओर ध्यान दे। अपनी विभिन्न मांगों के लिए आज नागपुर महानगर पालिका के सफाई कर्मचारी महिलाओं ने और सभी कर्मचारियों ने जो है विधान भवन के पहले विदेशी सत्र के पहले दिन है आंदोलन किया है। उनका क्या कहना है हम जानेंगे कि क्या उनकी मांगे है। काकू मुझे मला सांगा की काय तुमच्या मागण्या आहे नेमक्या? आमच्या नेमक्या मागण्या आहे की आमच्या वारसाला हक्क भेटाव, पेन्शन भेटाव। आम्ही मेल्यानंतर आम्हाला काहीच लागू नाही, अल्पसंख्यात आहे म्हणते, मग ड्युटी मिळो आमच्या पोरा बारांले, आम्हाला बी पेन्शन आता, कारण की आम्हाला एकच वर्ष बाकी आहे, या बाईला 6 महिने आहे, मग आम्ही काय करावं? आणि 25 वर्ष ड्युटी केली आम्ही। लाडपागे समितीच्या नुसार तर तुम्हाला नोकरी मिळून राहिली, तुमच्या वारसाला तर नोकरी मिळून राहिली आहे ना? नाही नाही म्हणतात सपा भाषण म्हणतात की ड्युटी लागू नाही आहे तुम्हाला, लोकांना पेन्शन काहीच नाही आहे म्हणते अल्पसंख्यात, असं म्हणत आहे आम्हाला सगळे लोक। 30-30 वर्ष आम्ही ड्युटी करत आहे, काहीच नाही म्हणते, पेन्शन नाही लागू तुम्हाला, काहीच नाही, अधिक संख्या मध्ये या म्हणते तुम्ही, हा असं असं म्हणते आम्हाला। तुमच्या नेमक्या मागण्या कोणत्या कोणत्या? मग त्याच ना, आमच्या वारसाला ड्युटी मिळाव, आम्हाला पेन्शन लागू, वारसाचा हक्क तर पाहिजेच ना, जे सुरू पासून चालत आला तो आता पण पाहिजे ना, मग असं नाही म्हणत आहे। किती लोक आहे पूर्ण जे तुमच्या याच्यामध्ये? आमच्या किती लोक आहेत एवढ्या झोन मध्ये तुम्हीच विचार करा ना, 10 झोनचे लोक आहेत, कमीत कमी 5-6 हजाराच्या वरत लोक आहे, काही काही मरून पण गेले, काही काही वर्षात रिटायर झाले, जेव्हा परमानंट केले त्याच्यानंतर लोक मरून पण गेले, तरी पण त्यांच्या मुलांनी अजून काही ड्युटी मिळाली नाही आहे, घेतच नाही म्हणते सपा भाषेत असे म्हणत आहे। कोण म्हणते सगळं घेत नाही म्हणून? सगळे आपले साहेब लोक म्हणतात, उजवी नाही बोलतात, मोठे अधिकारी लोक म्हणतात, मग तुमची जर तुमची सरकारनं मागणी मान्य नाही केली तर काय करणार? आम्ही आता लढाई करून मग जसं तुम्ही आता आम्हाला करत आहात तशा प्रकारे आम्ही लढणारच, आम्ही आपल्या हक्कासाठी, आमच्या हक्कासाठी आम्हाला लढावंच लागेल, काही नाही काही करावंच लागेल ना। आता जे नोकऱ्या मिळत नाही महिलांना वगैरे जे कर्मचारी, काय प्रॉब्लेम होता? तेच प्रॉब्लेम आहे ना, त्यांचंच काम आहे ना, देणं नाही देणं काय का त्रास होऊन राहिला आता की नोकरी नाही मिळत? आम्हाला त्रास म्हणजे काही नाही, फक्त आम्ही ड्युटी करत आहोत 30 दिवस, आम्हाला पगार मिळतो, हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहे, पण आम्हाला आमच्या वारसासाठी हक्क पाहिजे, पेन्शन पाहिजे आम्हाला। आता आम्ही घरी बसून 1-1 वर्ष 6-6 महिन्यामध्ये लोक बसत आहे, मग आम्ही त्याच्यानंतर काय करू? जे पहिलेचे नियम आहेत ते आम्हाला लागू पाहिजे, हा आम्हाला हे पाहिजे। 30-30 साल नौकरी करने के बाद भी जो है सफाई कर्मचारियों को लाड़पागे समिति की जो सिफारिशें है वो लागू नहीं की जा रही है। कुछ लोगों की 6 महीने में रिटायरमेंट है, कुछ लोगों की 1 साल बाद रिटायरमेंट है, मगर ऐसे में उनके जो बच्चे हैं उन्हें जो है सफाई कर्मचारियों की जॉब नहीं मिल रही, नहीं देने का सरकार ने जो निर्णय लिया है उसके लिए आज ये मोर्चा, विशाल मोर्चा निकला है। आप देख सकते हैं मेरे पीछे की किस तरह, किस तादाद में जो है सफाई कर्मचारी और उनके परिजन इस मोर्चे में शामिल हुए हैं। कांग्रेस यूथ कांग्रेस की तरफ से ये मोर्चा लीड किया जा रहा है और जिसमें सभी सफाई कर्मचारी, सभी जोन के कर्मचारी इसमें शामिल हुए हैं और एक प्रतिबद्ध तरीके से सभी लोग मोर्चे में महिलाएं सब शामिल होके विधान भवन के समीप आज जा रहे हैं अपना विरोध प्रदर्शन करने सरकार के खिलाफ। सरकार ने जो नीतियां तय किए हैं इनके लिए, जो मानक तय किए हैं, इसके विरोध में आज ये आंदोलन किया जा रहा है और इनका कहना है कि जब तक सरकार इनकी मांगे नहीं मानती तब तक इसी तरह ये विरोध अपना दर्ज कराती रहेगी और इसी तरह आंदोलन करती रहेगी। कैमरा पर्सन अजित कुमार के साथ मैं प्रकाश शुंकलवार, NBC News नागपुर।